बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी आवडत नाही, पण अशा पद्धतीने बनवलेली खमंग आणि टेस्टी भोपळ्याची भाजी सर्वांनाच आवडेल. नमस्कार, मी आहे ज्योती पवार. ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील. भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो लाल भोपळा घेतला आहे. त्याची वरची साल काढून त्याच्या अशा छोट्या फोडी करून घेतल्या आहे. हे आहे भाजून बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट. ही आहे लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट. इकडे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. त्यात अर्धा पळीपेक्षा थोडं जास्त तेल घ्यायचं आहे. जास्त तेल टाकायचं नाही आहे, या भाजीला एकदम कमी तेल लागतं. आणि त्यात टाकूया एक चमचा लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट. ही पेस्ट 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित तळून घ्यायची आहे. आता यात टाकूया हळद. हळद पण मस्त तळून घ्यायची आहे. आता यात टाकूया भोपळ्याच्या फोडी, हिरवी चटणी. सर्व भोपळ्याला लागेल अशा प्रकारे ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सर्व फोडींना मसाला लागेल अशा पद्धतीने. आता यात टाकूया अर्धा चमचा मीठ आणि पुन्हा एकत्र करून घेऊया. इथे कढीपत्ता टाकायचं राहून गेलेलं होतं, यात कढीपत्ता टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता यावर झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटे ही भाजी लो फ्लेमवर शिजू द्यायची आहे. 7 मिनिटे झाली आहे, बघूया. एकदम मिक्स करून घेऊया. अतिशय सोपी पद्धत आणि झटपट होणारी भाजी आहे. खायला खरंच खूप टेस्टी लागते. पहा, भोपळा पण शिजलेला आहे. आता यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. आणि व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे. माझी तर अतिशय आवडीची भाजी आहे. एकदा या पद्धतीने ही भाजी बनवून बघा, तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल. आता पुन्हा यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. दोन मिनिटे झाली आहे. आता चेक करूया. मस्त खमंग आणि टेस्टी भोपळ्याची भाजी इथे तयार झालेली आहे. एकदा मिक्स करून घेऊया. आता यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अगदी झटपट होणारी आणि खायला खूप टेस्टी लागणारी लाल भोपळ्याची भाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही सर्व एकदा नक्की बनवून बघा. मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.